गुरु पूर्णिमा वो तो सेंस जहां हम आषाढ़ी पूर्णिमा म्हणतो हे औचित्य साधून आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतजी दुबे सर यांनी हा योग घडवून आणला. खरं म्हणजे या ठिकाणी तुमच्यासमोर काहीतरी मी सादर करावं एवढा अजून मी मोठा झालेला नाही, आणि तरीसुद्धा हा या मंडळींचा मोठेपणा, आपला सर्वांचा मोठेपणा आपण माझ्यासमोर बसून आहात. माझ्या साथीला महाराष्ट्रातील नामवंत तबलावादक प्रशांतजी दुबे सर, नामवंत व्हायोलिन वादक आमचे हरीश दादा लांडगे, त्यांचं नाव आज प्रत्येक संगीत क्षेत्राच्या ज्या ज्या ठिकाणी मंडळी असेल त्या ठिकाणी निघते. तर अशा लोकांमध्ये मी काही म्हणावं काही गावं हा एक खरंच फार कसरतीचा असा विषय आहे. आणि खरं म्हणजे आज या ठिकाणी येण्याचं एकच कारण आहे, गेल्या 7-8 दिवसांपासून माझा आवाज पूर्णतः बसलेला आहे असं प्रत्येक गायक म्हणतो. म्हणून मी म्हणत आहे असं नाही, परंतु खरंच बसलेला आहे. म्हणजे जवळपास 2-3 दिवसापूर्वी मी जेव्हा दादांसोबत बोललो त्यावेळेस आवाज पण व्यवस्थित निघत नव्हता, आणि सारखं 2-4 दिवस झाले सुरूच आहे. एक आषाढी एकादशी याचे 1-2 कार्यक्रम सहज असते आपल्या पद्धतीने, 1-2 लग्नाचे कार्यक्रम झाले, आणि आता नुकतीच काल गुरु पौर्णिमा, काल गुरुकुंज मोसरीला एक गुरुसेवा या ठिकाणी आम्ही दिली, आणि पुन्हा काल संध्याकाळी सरांचेच गुरुबंधू प्राध्यापक विशाल गावस्कर सरांच्याकडे एक बैठक होती छोटी, आणि तर अशी सारखी धावपळ सुरू असल्यामुळे आणि तशीही माझी तब्येत म्हणजे वजनावरून समजेलच तुम्हाला फार नाजूक आहे, अशा अवस्थेमध्ये मी आपल्यासमोर थोडक्यात सादर करतोय माझ्या पद्धतीने. सर्व नामवंत मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत, त्यांनी मला सांभाळून घ्यावं. आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून या सर्व मंडळींचं आमच्यावरती प्रेम आहे. आमचे दुबे सर, आमचे राजेंद्र भाऊ, तर आमचे हरीश दादा, मला काही समजत नव्हतं, लहान लहान होतो, परंतु या मंडळींनी आम्हाला प्रेम दिलं. आज कुठंतरी जे काही थोडंफार आहे गुरुकृपेनं सर्वांचा यामध्ये वाटा आहे, हिस्सा आहे. आपल्यासमोर मी माझ्या पद्धतीनं मला काय म्हणताही त्यांना सादर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना विनंती आपण गोड करून घ्या. Thank you.
Thank you.